नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते बघतो। तर पनीर बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क, फुल फॅट मिल्क, होल मिल्क किंवा म्हशीचं दूध असंही म्हणतात ते घेतलं। अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर। आता या दुधाला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे। गॅस मी मध्यम आचेवर करून घेते आणि यामध्ये 4 चमचे आपण लिंबाचा रस घालतो जेणेकरून हे दूध फुटेल आणि त्यातलं पनीर एका बाजूला येईल। तर हे ढवळून घेऊयात। तुम्ही बघू शकता पनीर यातलं बाजूला व्हायला सुरुवात झाली आहे, दूध व्यवस्थित फुटलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता पनीर या दुधातून व्यवस्थित असं सेपरेट झालं आहे आणि हे जे उरलेलं आहे पाणी त्याला असा हिरवटसर रंग यायला सुरुवात होते। आता गॅस बंद करूयात। तर इथे या ठिकाणी माझ्याकडे एक स्वच्छ पांढरा रुमाल आहे, त्याखाली ही गाळणी आहे आणि गाळणीखाली पातेलं आहे। तर आपण काय करणार आहोत, हे जे पनीर आहे ते गाळून घेणार आहोत। या पद्धतीने आता हे जे उरलेलं पाणी असतं पनीर गाळल्यानंतर जे खाली पाणी राहतं तुम्ही खाली बघू शकता, हे पाणी तुम्ही एकतर कणिक मळण्यासाठी वापरू शकता, त्यामध्ये खूप सारे प्रोटीन असतात ॲक्च्युली, किंवा कढीमध्ये पण तुम्ही ते पाणी घालू शकता कढी बनवण्यासाठी। तर दूध फाटण्यासाठी आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातला होता, तर या पनीरला लिंबाच्या रसाचा आंबटपणा येऊ शकतो। तो जाण्यासाठी थोडंसं थंड पाणी घालून हे पनीर आपण धुवून घेऊयात जेणेकरून त्यातला जे की आंबटपणा असेल तो निघून जाईल। हे व्यवस्थित स्वच्छ धुवून झालं की हे पनीर असं एकत्र गोळा करायचं, त्याचा असं तसं दापून घ्यायचं, फोल्ड करायचा हा रुमाल पनीरवर आणि याच्यावर वजन ठेवून एक साधारण अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून घेऊयात यातलं पाणी ड्रेन करण्यासाठी। तर या ठिकाणी अर्धा तास मी पनीरमधलं पाणी ड्रेन करून घेतलं। आता हे पनीर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर घरी बनवलेलं पनीर सर्वसाधारणपणे आपण कुठल्याही डेझर्टसाठी असं आहे तसंच वापरू शकतो, जसं की रसमलाई करायची किंवा कलाकंद बनवायचं आहे। पण जेव्हा आपण हे पनीर भाजी बनवण्यासाठी वापरतो तेव्हा प्रॉब्लेम असा होतो की ते पनीर जेव्हा आपण भाजीमध्ये सोडतो तेव्हा ते सैल होऊन जातं किंवा ते विरघळून जातं गरम भाजीमध्ये। तर ते टाळण्यासाठी हे पनीर तुम्ही डेझर्टसाठी वापरा स्वीट बनवण्यासाठी, पण स्पेसिफिकली जर तुम्हाला भाजी बनवण्यासाठी पनीर हवं असेल तर हे पनीर एका डिशमध्ये काढून घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉर घालायचा, मैदा घातला तरी काही हरकत नाही, हे असं व्यवस्थित त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा या पद्धतीने। कॉर्नफ्लॉरमुळे या पनीरला बाइंडिंग येतं आणि तुम्ही जेव्हा केव्हा एखादी भाजी बनवाल आणि त्या भाजीमध्ये या पनीरचे तुकडे तुम्ही टाकले तर ते पनीर शक्यतो सुटत नाही, मेल्ट होत नाही भाजीमध्ये। आता हा गोळा आपला या ठिकाणी व्यवस्थित तयार आहे, तरी पण आत्ता यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे आणि आपल्याला पनीरचा शेप देऊन घ्यायचा आहे याला। तर त्यासाठी आणि आपल्याला याचे क्यूब्स बनवायचे आहेत, तर ते करण्यासाठी आता मी काय करते एक डबा घेवात। तर हा छोटासा डबा आहे जो शाळेत मी खाऊच्या डब्यासाठी मुलांना वापरते, त्याचाच एक पार्ट आहे। यामध्ये एक स्वच्छ रुमाल घालती आहे आणि हे पनीर यामध्ये घालून घ्यात। कमी क्वांटिटीमध्ये मी हे पनीर बनवलं आहे त्यामुळे जेणेकरून याला असं छान चौकोनी आकार येईल, चौकोनी शेप येईल आणि त्याचबरोबर पनीरमध्ये जर आणखी काही मॉइश्चर राहिलं असेल तर ते निघेल, या रुमालामध्ये ते ॲब्झॉर्ब होईल। आता हे झाकून ठेवायचं
आणि पुन्हा यावर मी वजन ठेवते आणि आणखी एक अर्धा तास आपण हे बाजूला ठेवूयात. या ठिकाणी आणखी एक अर्धा तास मी हे पनीर बाजूला ठेवलं होतं. आता आपण बघूयात हे कसं झालं आहे. साधारण एक चौकोनी डब्यात ठेवला तर पनीरला आकार खूप छान येतो, तुम्ही बघू शकता. मस्त. आता आपण याचे पीसेस कट करून बघूयात. परफेक्ट. आणि या ठिकाणी आपलं घरच्या घरी केलेलं पनीर तयार आहे. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ लाईकही करू शकता. त्याबरोबर या व्हिडिओची लिंक कॉपी करून व्हॉट्सअपला शेअर करू शकता, फेसबुकला शेअर करू शकता. या रेसिपीज तुम्ही माझ्या घरी ट्राय करत असाल तर पटकन फोन घेऊन त्याचे फोटो काढा व्हॉट्सअप नंबरला, त्यावर तुमचं नाव टाकून फॉरवर्ड करू शकता, फेसबुकलाही मेसेज करू शकता. तर आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.